नमस्कार, आज आपण बनवूया इंडिपेंडेंस डे स्पेशल ट्रायकलर केक। आपले माझ्या चॅनल मध्ये लर्न विथ फन अँड क्रिएटिव्हिटी हार्दिक स्वागत। त्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल। सबस्क्राइब। चला तर मग बघूया। हे घ्या साहित्य। मैदा 1.5 वाटी, दूध 2 कप, मिल्क पावडर 1/4 वाटी, दही 1/4 कप, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर। जर आपल्याकडे दही नसेल तर 1 कप दूध घ्यायचं आहे आणि त्यात साधारणतः 1/2 लिंबू पूर्ण प्यायचा आहे। जोपर्यंत हे फर्मेंट होत नाही तोपर्यंत आपण केकची तयारी करूया। एक अल्युमिनियमचा टीन घ्यायचा आहे किंवा पातेलं घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो पातेल्याच्या साईजचा किंवा टीनच्या साईजचा कट करून घ्या। नसेल तर तुम्ही साधा पेपरही यासाठी यूज करू शकता। याचा दोन्ही साईडनी व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि पातेल्याला सुद्धा आपण व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। बटर पेपर हा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि मी वरूनही टाकला आहे म्हणजे केक सहजतेने निघेल। एका कढईत मीठ घेऊन आपण ते प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे। 1/2 कप मैदा, मिल्क पावडर 1/4 कप, त्यानंतर आपण यात ऑइल घालणार आहोत 1/4 कप, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे कपामध्ये आपण दूध घेतलेलं होतं, बघा मस्त फर्मेंट झालेलं आहे, दही दिसतंय, हे आपण यात मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ड्राय कलर बनवण्यासाठी यात आपण व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत साधारणतः 1 चमचा। जे आपण बॅटर बनवणार आहोत आजच्या केकसाठी, हे थोडंसं थिकच बनवायचं आहे, फार फ्लोवी बनवायचं नाही आहे, जेणेकरून आपले कलर्स हे मिक्स होणार नाहीत। जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घालून आपण ते मिक्स करून घेऊया। साखर दळून बारीक करून घेतलेली आहे, ती चाळून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, बिलकुल लम्स राहिले नाही पाहिजेत। 1 चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा। बेकिंग पावडर आहे, मगाशी आपण सोडा घातला होता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर कन्सिस्टन्सी पातळ वाटत असेल तर तुम्ही यात थोडासा मैदा मिक्स करू शकता। सगळे लम्स हे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत। आता आपण हे 3 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे आपलं बॅटर। एका बॅटरमध्ये मी ऑरेंज कलर मिक्स करते। वाह, किती छान कलर दिसतो ना, केक पण असा छान बनेल। आता दुसऱ्या वाटीमध्ये आपण हिरवा कलर मिक्स करून घेणार आहोत। हिरवा कलर आणि आपण तिसरी वाटी ही व्हाईटच ठेवलेली आहे।
आता आपण याला टीन मध्ये टाकून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इतरही कलर यात मिक्स करून मल्टी कलर केक बनवू शकता। आता सगळ्यात अगोदर मी व्हाईट टाकलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त तीन लेयर बनवू शकतात, ग्रीन व्हाईट अँड ऑरेंज। हे व्यवस्थित एक एक स्पून टाकायचं आहे आणि ते अपोप स्प्रेड होतं, थोडंसं टॅप केलं तरी चालेल पातेल्याला किंवा टीनला। तुम्हाला जर तीनच कलर बनवायचे असेल तर पूर्ण कलर तुम्ही इथेच स्प्रेड करून घेऊ शकता। फक्त खूप वरून नाही टाकायचा आहे, म्हणजे तो अगदी तळाशी जाईल। अशा प्रकारे तुम्ही टॅप करून घेऊ शकता। आता मी यावरून व्हाईट कलर घालतीये। व्हाईट कलर घालून झाला की आपण यात ऑरेंज कलर घालणार आहोत। शक्यतो स्पूनचाच वापर करा। आणि सेंटरचा कलर थोडा जास्तच घालायचा आहे, कारण सेंटरला कमी हीट लागते त्यामुळे तो कमी स्प्रेड होतो। हे बघा किती छान दिसतंय ट्राय कलर। वाह, आता केक आपला अर्धा तास मी बेक करून घेतलेला आहे, साधारणतः 25 मिनिटे लागलेली आहेत आणि आपला ट्राय कलर केक तयार आहे। वाह, याला तुम्ही पाहिजे तसं डेकोरेट करून घेऊ शकता। याला मी दोन भागांमध्ये डिवाइड केलं आहे। आता आपण यात शुगर सिरप टाकून घेऊया, म्हणजे केक हा मस्त स्पॉन्जी तयार होईल। पाण्यामध्ये पीठी साखर मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही व्हिप क्रीम आयसिंग करू शकता। याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याला डेकोरेट करू शकता। हा झाला आपला इंडिपेंडन्स डे स्पेशल केक तयार। धन्यवाद, नक्की करून बघा।